नमस्कार, मी अश्विनी वानखडे कृषी जागरण मध्ये आपले स्वागत करते. पाहूया कृषीशी संबंधित महत्त्वाची बातम्या. पहिले एक नजर हेडलाईनवर. संत्र्याला 35 ते 42 हजार रुपये प्रतिटन विक्रमी भाव, शेतकरी समाधानी. चंद्रपूर लक्ष्मीनगर येथे कृषी महोत्सवाचे आयोजन. व्हॅलेंटाईन डे साठीची गुलाब निर्यात कोल्हापुरातून ठप्प, दरवाढ्यांची शक्यता. कोल्हापुरात गुड सौदे पोलिसांच्या बंदोबस्त झाले सुरू. गुळाला 2000 ते 3800 सरासरी भाव. पाम लागवड वाढीसाठी तेलंगणाकडून 1000 कोटी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. शेतकऱ्यांना प्रोत्साहनावर अनुदान नेमकं कधी मिळणार? राजू शेट्टी यांनी घेतली राज्याच्या मुख्य सचिवांची भेट. प्रभात दूध कंपनीची मालमत्ता सील करा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मागणी. बैलगाडा शर्यती दरम्यान तरुणाचं अंगावरून केलासा, तरुणाचे मृत्यू. वीज कनेक्शन तोडण्याचा धमक्या देऊ नका, अन्यथा तुम्हाला पडता भुईत होळी करू, फडणे यांचे महावितरणाला थेट इशारा. कापसाची दर वाढण्याऐवजी होत आहेत कमी, शेतकऱ्यांमध्ये नाराजगी. 8 एकर संत्रा बागेतून 35 लाखांची कमाई, वाशिमच्या गोपाळ देवडेंचे यशस्वी प्रयोग. जळगावात पुन्हा एकदा हुळहुळी भरणार, बदलत्या वातावरणामुळे शेतकरी चिंतेत. शेती विकली नाही तर राखली 5 एकरात, फुलवल्या फळबाग. आता सविस्तर बातमी. नडखेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मृग भारतील मृगांच्या संत्र्याला 35 ते 42 हजार रुपये प्रतिटन असा विक्रमी भाव मिळाला आहे. यावेळी पहिल्यांदा लिलाव होणाऱ्या संत्रा ढिगांचे शेतकरी धनराज कांबळे यांचे सभापती सुरेश अवघडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बाजार समितीत मुहूर्ताला सुमारे 450 गाड्यांची आवक झाली. चंद्रपूर लक्ष्मीनगर यांच्यातर्फे 2023 या वर्षाचे भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, संस्कृती कार्य व मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री चंद्रपूर गोंदिया आणि किशोर जोरगेवार, खासदार चंद्रपूर यांची उपस्थिती होती. या कृषी महोत्सवामध्ये शेतीमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये आधुनिक क्रांती घडवून आणणारी आणि अनेक दिवसापासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असलेली सलाम किसान टीम मोठ्या प्रमाण उत्स्फूर्त पद्धतीने सहभागी झालेली आहे. सलाम किसानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय खोब्रागडे या कृषी महोत्सवामध्ये कृषी क्षेत्रातील वेगवेगळे आधुनिक तंत्रज्ञान, कृषीविषयक ज्ञान, कृषी योजना आणि एकंदरीत कृषीविषयक उत्पन्न वाढीबाबतचे ज्ञान सागर सलाम किसान मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सलाम किसान नेहमीच कृषी प्रदर्शनाचे आणि कृषी महोत्सवाचे आणि शेतकऱ्यांचे शेवटतरी मैदान गाजवत आणि शेतकऱ्यांच्या मनात जागा करत समोर आले आहे. शेतकऱ्यांना कृषीविषयक निहा त्या सर्व सेवा आणि हवी ती प्रत्येक गोष्ट सलाम किसानच्या एकाच स्टॉलमध्ये बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांना या कृषी महोत्सवामधून वेगवेगळ्या सेवांची आणि ज्ञानांची प्राप्ती सलाम किसानद्वारे झालेली आहे. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान विषयी जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सलाम किसान स्टॉलवर हजेरी लावलेली आहे. प्रत्येक वर्षी अनेक देशांमध्ये व्हॅलेंटाईन डे दिवशी प्रेमी युगुलांच्या हातात दिसणारा कोल्हापूरचा गुलाब यंदा मात्र दिसणार नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील बहुतांश उत्पादकांनी फुल उत्पादन बंद केल्याने याचा थेट फटका यंदा निर्यातीला बसला आहे. जिल्ह्यातून दरवर्षी होणारी सुमार 30 लाख फुलांची निर्यात यंदा पूर्णपणे ठप्प आहे. जिल्ह्यातील गुलाब फुल उत्पादक सध्या स्थानिक बाजारपेठेवरच अवलंबून आहेत. सध्या गुलाबास देशांतर्गत बाजारपेठेत 8 ते 14 रुपयांपर्यंत सध्या मिळत आहे. अजूनही फुल उत्पादक लग्नराईंसाठी गुलाब काढणीलाच प्राधान्य देत आहेत. मजुरीत वाढ द्यावी तसेच नवीन माधाडी करार करावा या मागणीसाठी काम बंद केलेले माथाडी निलंबित करावे, तसेच बाहेरच्या गावातून माधाडी कामगार आणून शोधे सुरू करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिल्या आहेत. त्याचनुसार येथील बाजार समितीत पोलीस बंदोबस्त गुड शोधे पूर्वरित सुरू झाले. यात गुडाला 2000 ते 3800 सरासरीचा भाव मिळाला आहे. तेलंगणा सरकारने राज्यातील कमी पावसाच्या भागात पाम लागवडीला प्रोत्साहन देण्याची योजना सुरू केली. तेलंगणाने 8,50,000 हेक्टरवर पामची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 1,000 कोटींची तरतूद तेलंगणा सरकारने केली आहे. भारत गरजेचे जवळपास 35% खाद्यतेल आयात करतो. भारताच्या एकूण आयातील जवळपास 70% वाटा पामतेलाचा असतो. म्हणजे देशात वर्षाला 85 ते 90 लाख टन पामतेलाची आयात होते. त्यामुळे भारत सरकारने देशात पाम लागवडीला प्रोत्साहन
देण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रोत्साहनावर अनुदानाची यादी येऊन महिना होऊन गेला आहे आणि मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. यासोबतच यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची भेट घेतली आणि फेब्रुवारी अखेर अर्थ विभागाच्या मान्यनंतर मार्च अखेरीस हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे. प्रभाताची अकोल तालुक्यातील मालमत्ता सील करण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. परंतु प्रभात दूध कंपनी अकोला तालुक्यातील दूध संकलन बंद करणार असल्याचे कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांना सांगत आहे आणि काही संकलन केंद्रांना तशा नोटीसही पाठवण्यात आले आहेत. कंपनीकडून तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पैसे येणे बाकी आहे. शेतकऱ्यांचे हे पैसे न देताच कंपनीला कोबरा करता येऊ नये त्यासाठी पोलिसांनी व सरकारच्या दूध विकास विभागाने हस्तक्षेप करून अकोला तालुक्यातील कंपनी मालमत्ता सील करावी अशी मागणी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. सध्या गावोगावी यंत्राचा माहोल आहे. ग्रामीण भागात यंत्राचे वेळी बैलगाडा शर्यतीचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते. अशाच बोरखड येथे भरकेले बैलगाडा शर्यती दरम्यान एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. पुष्कर पवार असं या तरुणाचे नाव असून दोन बैलगाडीच्या धडक होऊन अपघात झाला आणि बैलगाडीचा चाक अंगावरून गेल्याने या तरुणाचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येत आहे. कारण तरुणाचा मृत्यूदेह सातारातील जिल्हा रुग्णालयात स्वच्छतेसाठी आणण्यात आला असून मोठ्या संख्येने नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे. या शर्यतीसाठी कोणतेही परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे सलग 2 ते 3 वर्षे राज्य सरकारच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला होता. मात्र सध्या परिस्थिती सुधारली आहे. राज्य सरकारचे उत्पन्नही वाढले आहे. त्यामुळे सरकारने संपूर्ण वीज बिल माफ करावे व चालू बिलात हप्ते मागून द्यावेत. जर महावितरण कंपनीने वीज बिलाचा वीज तोडण्याचा धमक्या दिला तरी आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला पडताभोई थोडी करू असा खडखडीत इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तालुक्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी राज्यमंत्री व इंद्रपुराची आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. वीज बिलाचा तगा तसेच वीज कनेक्शन तोडण्याच्या महावितरणाच्या भूमिकेमुळे आमदार दत्तात्रय भरणे कमालीची आक्रमक झाले आहेत. कापसाचे बाजारभाव वाढण्याऐवजी कमी होत असल्याने शेतकरी वर्गात नाराजगी आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शेती उत्पन्न बाजार समितीत कापशीला केवळ 7,100 रुपये प्रति क्विंटल असा रेट मिळाला आहे. तर त्याखालोखाल चंद्रपूर जिल्ह्यातील कोपन्ना येथे 7,100 रुपये इतका दर मिळाला आहे. कापशीचे दर मागील काही दिवसापासून उतरले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. आणि यासोबतच दिवसभरात सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कापशीची सर्वाधिक 4,600 क्विंटल आवक नोंद झाली आहे. यावेळी जास्तीत जास्त 7,900 रुपये असा बाजार भाव मिळाला आहे. तसेच राज्यात कापसाला सर्वाधिक बाजार भाव मानवती येथे 82 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. बदलत्या वातावरणाचा फटका सध्या सगळ्या पिकांना बसत असल्याचं चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तसेच अन्य विविध संकटाचा शेतकरी सामना करत आहे. अशातच काही शेतकरी योग्य नियोजन करत प्रयोगशील शेती करत आहेत. वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने 8 एकर संत्रा पिकातून 35 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. वाशिम जिल्ह्यातील भूर गावातील गोपाळ दवडे या शेतकऱ्यांकडे 8 एकर शेती आहे. गोपाल देवडे यांनी सर्वच म्हणजे 8 एकर क्षेत्रावर संत्रबाग फुलवली आहे. या वर्षी या बागेतून त्यांना 35 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. गेल्या वर्षी याच बागेतून गोपाल यांना 3,200 कॅरेट संत्र्यांची फळे मिळाली होती. तर याकरता एकूण खर्च 4,50,000 रुपये वजा जात होता. 22 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा 5,000 कॅरेट संत्रा उत्पादन निघण्याची शक्यता असल्याचे देवडे यांनी सांगितले आहे. राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी थंडी कमी होऊन तापमानात वाढ झालेली आहे. यामुळे फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा बसत आहे. दरम्यान अशातच हवामान खात्यांकडून एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तो म्हणजे राज्यात पुन्हा एकदा हुळहुळी भरणार आहे. आणि हवामान खात्याने 12, 13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या दरम्यान उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परंतु राज्यात सातत्याने बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामाच्या पिकांवर परिणाम होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. राजस्थानातील तिकूड गावातील शेतकरी कैलाशचंद बेडवा यांनी आपल्या बुद्धिमत्तेने भूजल संकटावर मात केली आहे. पारंपरिक पिकांऐवजी त्यांनी फळबागांची शेती केली आहे.
असल्यास शेतात बोर, डाळिंब आणि लिंबांची बाग आहे। यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे। तसेच या पिकांसाठी त्यांनी सूक्ष्म सिंचन केले आहे। तसेच त्यांच्याकडे शेततळे देखील आहे। त्याचबरोबर 2 पोल्ट्री फार्म देखील आहे। यातून ते भरघोस उत्पादन घेत आहेत। लाशंद बेडवा यांनी फळबागांसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे। पूर्वी त्यांच्या भागात भरपूर पाणी होते। जवळपास सर्वच पारंपरिक पीक शेतात भरवली होती। ते स्वतः आपल्या शेतात मोहरीचे उत्पादन घेत होते, पण हळूहळू भूजल पातळीही कमी होऊ लागली। या चिंतेमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकल्या आणि शहरात गेले। मात्र कैलाशचंद बेळवा यांनी कृषी विभागाशी संपर्क ठेवून शेती सुरू ठेवली। शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांना कृषी परिसंवादांना उपस्थित राहण्यास सुरुवात केली। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण। धन्यवाद।